काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. त्या कार्यक्रमासाठी राहुल गांधी सांगलीत उपस्थित होते, पण उद्धव ठाकरे या कार्यक्रमासाठी गैरहजर राहिले. त्यानंतर संजय राऊतांनी ठाकरेंच्या पूर्वनियोजित बैठकांचं कारण सांगितलं. उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला जात नाही, लोकसभा निवडणुकीचा जो काही प्रकार घडला त्याची चाल अजून मनात कायम आहे. सांगलीचा विषय म्हणाल तर आज पतंगराव कदम जे आहेत आमच्या सगळ्यांचेच ते मित्र होते, सगळ्यांचे सहकारी होते. आज त्यांच्या स्मारकाचं अनावरण होत आहे. स्वतः त्यांचे पुत्र विश्वजित कदम हे मातोश्रीवरती येऊन उद्धवजींना आमंत्रण देऊन गेले. पण आज महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत, मुंबईत काही महत्त्वाच्या बैठका आधीच ठरलेल्या आहेत, त्याच्यामुळे उद्धवजी त्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत. बाकी काही त्याच्यामध्ये राजकारण नाही. त्यामुळे आता या बैठका जागा वाटपासाठीच्या असणार अशी चर्चा व्हायला लागली. शिवाय मुंबईतल्या ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादीही काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आली. चर्चेत असलेल्या संभाव्य यादीनुसार आदित्य ठाकरे पुन्हा एकदा वरळीतूनच निवडणुकीला उभे राहण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये उल्लेख करण्यात आलेली संभाव्य उमेदवारांची यादी काय आहे ते जाणून घ्या. सगळ्यात पहिले आदित्य ठाकरे वरळी, तेजस्विनी घोसाळकर दहिसर, वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व, सुनील प्रभू दिंडोशी, सुनील राऊत विक्रोळी, ऋतुजा लटके अंधेरी पूर्व, संजय पोतनीस कलिना, प्रवीणा मोरजकर कुर्ला, श्रद्धा जाधव वडाळा, अमोल कीर्तिकर जोगेश्वरी, नीरव बारोट चारकोप, समीर देसाई गोरेगाव, रमेश कोरगावकर भांडूप, ईश्वर तायडे सांदिवली, सचिन आहिर किंवा विशाखा राऊत दादर माहीम, प्रकाश फातर्फेकर चेंबूर. महाविकास आघाडीत मुंबईच्या 36 जागांसाठी आतापर्यंत 2 बैठका पार पडल्यात. त्यात ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळेल असं म्हटलं जात आहे. ठाकरे गटाने 20-22 जागांसाठी आग्रह धरलाय. त्यात जे विद्यमान आमदार ठाकरे गटासोबत आहेत त्यांना पुन्हा एकदा 2024 निवडणुकीत उतरवलं जाईल. त्याशिवाय नवोदित चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. काही जागांवर 2-3 जणांच्या नावाची चर्चा आहे. मुंबईतल्या 6 लोकसभा जागांपैकी अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय पाटील यांच्या रूपाने 3 खासदार ठाकरे गटाचे निवडून आलेत. त्यामुळे मुंबईतल्या 36 सर्वाधिक जागा लढवण्यावर ठाकरेंचा भर आहे. सध्या महाविकास आघाडीत मुंबईतल्या जागांबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे समोर आलेली ही यादी संभाव्य असून येत्या काळात काही बदल अपेक्षित आहेत असं काही मीडिया रिपोर्ट मध्ये नमूद केलं गेलंय. मुंबई ठाणे या भागात जास्तीत जास्त जागा लढवण्यावर ठाकरे गटाचा भर आहे, कारण या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या संघटनेची ताकद असल्याचं मानलं जातं. मोठ्या संख्येने मतदार ठाकरेंसोबत इथून आहेत. या भागात अधिक आमदार निवडून आणण्यासाठी त्यामुळेच ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकाही तोंडावर आहेत. त्यामुळे मुंबई ठाणे महानगरपालिकेत सत्ता आणण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवरती ही यादी महत्वाची मानली जाते. आता यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत.